कोल्हापूर परिसरातील लक्षतीर्थ वसाहत इथं अनधिकृत मशिदींवर महापालिकेनं कारवाई केलेली आहे. लक्षतीर्थ वसाहत इथं अनधिकृत मदरसा प्रार्थना स्थळ उभारल्याचा महापालिकेला संशय आला. त्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात मदरसा आणि प्रार्थना स्थळांचा पंचनामा सुरू करण्यात आला. महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी पंचनामा करून मदरसा आणि प्रार्थना स्थळांना टाळं ठोकलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, या मदरशाला आणि मशिदीला टाळं ठोकलेलं आहे मनपानं, काय अधिक माहिती मिळते? बेकायदेशीर असल्याचं समजतंय. सध्या मदरसा आणि त्याचबरोबर प्रार्थना स्थळे बेकायदेशीर असल्याचं म्हणणं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं आहे आणि त्यालाच घेऊन महापालिकेने ही कारवाई केली. पण दुसरीकडे महापालिकेने फक्त त्याला कुलूप लावलेला आहे, ते तोडलेलं का नाही किंवा काढून टाकलेलं नाही अशा प्रकारची आग्रही भूमिका घेऊन हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सध्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनामध्ये आलेले आहेत आणि आयुक्तांना त्यांनी धारेवर धरलेला आहे. तातडीनं तुम्ही ती मदरसा जो तो काढून टाकणार की नाही अशा प्रकारचा प्रश्न त्यांना विचारलेला आहे. इतकंच नाही तर पापाची तक्ती परिसरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन केलेलं आहे, त्यामुळं त्यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची आग्रही मागणी केलेली आहे. एकूणच आपण पाहतो की लक्षतीर्थ वसाहतमध्ये असणारा जो मदरसा आहे तो बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर असताना महापालिका तिथलं अतिक्रमण का काढून टाकत नाही सवाल करत त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हिंदुत्ववादी संघटनेच्या अधिकाऱ्यांनी धारेवर धरलेला आहे. सध्या सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसतात. नक्की, धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. कोल्हापूर परिसरातील लक्षतीर्थ वसाहत इथं अनधिकृत मशिदींवर महापालिकेनं कारवाई करत मदरसा आणि मशिदीला टाळं ठोकलेलं आहे. मात्र ही अनधिकृत बांधकामं असल्यानं ही तोडून का टाकली नाहीत अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटना इथं आक्रमक झालेल्या आहेत आणि पालिका मुख्यालयात पोहोचून त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.